समाप्य तत्पूर्व उपास्य साधन समाश्रय सद्गुरु आत्मलक्ष्मी। मी रामराजाच्या सेवेकरता जो श्लोक घेतलेला आहे अध्यात्म रामायणामध्ये जी रामगीता म्हणून आहे त्यातला। कित्येकांची अपेक्षा मी ज्ञानेश्वरी अथवा भगवद्गीता यापैकी काही एक प्रवचनाला घेईन असं असणं संभवनीय आहे, पण ज्यांना रामगीता ठाऊक आहे, ज्यांना भगवद्गीता ठाऊकी आहे आणि ज्यांना हा प्रवचनाचा प्रसंग काय आहे याची कल्पना आहे, त्यांना मी रामगीतेतल्या श्रीरामाची उक्ती प्रवचनाला घेतली याबद्दल आश्चर्य वाटणार नाही। भगवंताचे जे अवतार आहेत ते अवतार एकाच कार्य करत आहे। नुसते भगवंताचे अवतार नव्हे तर भगवंताच्या बरोबर जे भक्ताचे अवतार होतात, अवतार आणि सामान्य तुम्ही आम्ही माणसं यांच्यामध्ये जर काही फरक असला तर तो असा आहे, आपण सामान्य माणसं पूर्वी केलेलं जे पाप पुण्य आहे ते भोगण्याकरता या ठिकाणी जन्मतो। ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर सांगायचं अगा कर्मे जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे जे आहे का, तुमची आमची ही मुख्यतः भोगभूमी आणि त्याच्याबरोबर कर्मभूमी असा आपला या ठिकाणी मिश्रणाचा भाग आहे। जे अवतार आहेत मग ते देवाच्या रूपानं असोत वा भक्ताच्या रूपानं असोत, जे अवतार आहेत त्यांच्या जन्माचं कारण वेगळं आहे। खुद्द भगवंतांनी असं म्हटलंय जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः। अर्जुना जन्म कर्मच मे दिव्यम, मे दिव्यं जन्म मे दिव्यं कर्म, भगवंताचं कर्म दिव्य भगवंताचं जन्म दिव्य याचा अर्थ असा आहे की तुम्हा आम्हाला जन्माला जे कारण आहे आपलं पूर्वीचं पाप पुण्य असं देवाचं नव्हे। भगवान रामचंद्राने काही पाप केलं होतं म्हणून त्यांना जन्म आला काय, श्रीकृष्णाने पाप पुण्य केलं होतं ते सारण्याकरता का, तुम्ही आम्ही केलेलं भोगलेलं सारण्याकरता या ठिकाणी जन्मत असतो आणि त्यावर आपले जन्म अवलंबून आहे। भगवंताचा जन्म असा नव्हे तिचे, त्यांनी असं म्हटलंय अजोपी सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतिम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया। अर्जुना अजोपी सन्न व्ययात्मा, विचार केला तर मी जन्मरहित आहे आकाररहित आहे असा मी, पण या ठिकाणी अवतार घेतल्यासारखा दिसतो, मनुष्याच्या सारखा वावरताना दिसत असतो, याचं कारण अगदी वेगळं आहे। मला आपल्याला सांगायचंय की देवाच्या रूपानं असो वा भक्ताच्या रूपानं असो असं सांगण्याचं कारण असं की उद्या हा जो पंधरवडा आहे ना, हा पंधरवडा म्हणा आता पुढचा आठवडा म्हणा, हा मोठा उत्कृष्ट आहे। का उत्कृष्ट, तर एकाच आठवड्यामध्ये देवाचा आणि भक्ताचा जन्म आहे। सामान्यतः म्हणण्याचं कारण असं शास्त्राला धरून, सामान्यतः मी जो शब्द वापरला तो अलीकडची जी काही एक नवीन परंपरा होत चालली आहे त्याच्यामध्ये, ती कुठं गेली याला शेवट नाही। म्हणजे आमचं शास्त्र असं आहे की देवाचा जन्माचा उत्सव आणि साधूंच्या पुण्यतिथीचा उत्सव। आता लोक आम्ही ज्याला देवही समजत नाही साधूही समजत नाही अशा तऱ्हेचे जे कार्य करते त्यांच्या पुण्यतिथीचे उत्सव करतात, जन्माचेही करतात, जन्माचे नव्हे 42वा 48वा वाढदिवस करतात। त्याला काही काय तंत्रच नाही काही आज आहे, त्याच्या पाठीमाग काही शास्त्र नव्हे, त्याच्या पाठीमाग एकच प्रचार, प्रचार हे शास्त्र नव्हे। प्रचाराकरता माणसं काय करतील, जे त्यावेळेला उपयोगी पडेल ते करतील, त्याला शास्त्र नव्हे। आमचं जे साधूंची पुण्यतिथी आणि देवाची जन्मतिथी हे जे काही एक शास्त्र आहे याच्या पाठीमागे तत्व आहे, तत्व। आमच्या दृष्टीनं देव हा जन्मण्यामध्ये जन्मल्यासारखा दिसण्यामध्ये त्याचा मोठेपणा आहे। त्याची ही पारमार्थिक सत्ता ती सोडून देऊन तो तुमच्या आमच्यासारखा या व्यावहारिक सत्तेमध्ये आला
लक्ष्मी विलासात म्हणजे नुसतं भिंतीचं नाव आणि वाड्याचं नाव लक्ष्मी विलास नव्हे असायचं दुसरीकडे गहाण आणि म्हणायचं त्याचा लक्ष्मी विलास असं नव्हे. लक्ष्मी विलास हे यथार्थ नाव ज्यांना शोभतं अशा तऱ्हेचे सयाजीराव महाराजांच्या सारखे जर एखाद्या गरीबाच्या झोपडीत जाऊन रकट्यावर बसले मोठेपणा आहे. तसा अजोपी सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन्न प्रकृतीचा मालक स्वामी जन्म मरण विरहित असणारा श्रीराम हा तुमच्या आमच्यासारखा वावरताना जर दिसला तर मोठेपणा आहे. पुढचा भाग त्याच्यात नाहीच काही. पुढचा भाग मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं ते. आमच्या पाठीमाग आणि जायते वर्धते विपर्णमते अपक्षीयते आणि नश्यती असं आमच्या माग आहे. राम मरतच नाही हो, आम्हाला दिसला नाही. आम्हाला दिसण्याकरता आवश्यक आता हा लाऊड स्पीकर आहे. रेडिओ जर असला तर आपण न्यूयॉर्क सुद्धा गाणं ऐकू शकता. माझ्याजवळ नाही मला ऐकू येणार नाही. तसं श्रीरामाला बघण्याकरता म्हणून आवश्यक असणारी जी काही माझी बुद्धी मी आपल्याला सांगणार आहे काही प्रसंग बाबत ती माझ्याजवळ नाही म्हणून मला पूर्वीच्या सारखं राम दर्शन या ठिकाणी होणार नाही. म्हणून राम नाही असं नव्हे, राम आहेत म्हणून त्याची पुण्यतीच नाही. साधू हा जन्मता तुमच्या आमच्यासारखा साधूचा मोठेपणा मरण्यात आहे. शूर ज्याप्रमाणे रणांगणावर ओळखला जातो तसा साधू हा मरणात ओळखला जातो. आपण विसरू नका तोपर्यंत खरं नव्हे. तोपर्यंत ही ओली माती आहे याचं कावीळ सांगता येत नाही. ज्यांनी 70-70 वर्षापर्यंत लग्न केली नाही त्यांनी सुद्धा 75व्या वर्षी शुभमंगल सावधान काही काही सांगता येत नाही. तो मेला म्हणजे खरा असा आहे पण मारुतीरायाच्या बाबतीमध्ये हे नाही. मारुतीराय हे चिरंजीव आहे असं आहे. रामाच्या सेवेच्या जोगानं चिरंजीवत्व प्राप्त झालेलं ज्यांना अशा तऱ्हेचे मारुतीराय असल्यामुळं मारुतीरायांच्या जन्मतिथीचा उत्सव पौर्णिमेला आहे. उद्या रामरायाचा आहे. असा देव आणि भक्त यांच्या जन्माच्या उत्सवाचा काल हा आहे. आणि मला सांगायचं यांचं कार्य एकच आहे. आमच्यासारखे हे भोगण्याकरता आले नाही. उद्धार लोकाशी पूज्य होती जगाचा उद्धार करण्याकरता. यांचा जो जन्म आहे यांचं ज्या ठिकाणचं जे जीवन आहे ज्ञानोबारायणी ज्या श्रीरामायाच्या सेवेच्या करता मी या ठिकाणी बसलो आपण आलेले आहात त्यांचं काय कार्य फार मोठं उत्कृष्ट आहे. ज्ञानोबाराय लिहिणार आहे रामशस्त्रभृताम असा जो गीतेतला श्लोकातला भाग आहे त्याच्यावर लिहित असताना माझा या श्लोकाशी त्याचा संदर्भ आहे. मी जो श्लोक प्रवचनाला घेतलाय रामगीतेतला त्याच्याशी त्याचा संबंध असल्यामुळं आणि मी आपल्याला ही त्याची पूर्वपीठिका सांगून राहिलो आहे. रामावतार कशा करता भगवंताचा अवतार कशा करता ऐका आपण. साकडलिया धर्माचे निकैवारे आपण या धनुष्य करून दुसरे केले एक मोहरे त्रेती. भगवंता भगवान रामचंद्रांनी आणि काय केलं त्रेतायुगामध्ये असा प्रसंग आला येतो. असा प्रसंग हे जगताची जी घडण आहे या जगताचा त्रिविधा सत्वरजतम आत्मक अशा तऱ्हेचं हे जगत असल्यामुळं मी काल सांगितलं होतं की दिवा लावावा लागतो काजळी आणावी लागत नाही. काजळी येते दिवस आहे तरी तुझा आपल्याला दृष्टांत समजेल. आपण जे इथे प्रवचन ऐकायला आलात हे काही गादी गिर्दी उशी घेऊन का आलात नाही पण झोप येते याला काय करता. झोप येते झोप आणावी लागत नाही काजी गिर्दी घेऊन यावं लागत नाही. जागायवा म्हणून आला असताना सुद्धा ज्याप्रमाणे आपली वृत्ती अज्ञानानं आवृत्त होते आपल्याला झोप येते तसा दिवा लावावा लागतो काजळी आणावी लागत नाही. तसा भगवंतानी आणि एवम पूर्वीपासून इमं विवस्वते योगं प्रोक्तवान हमव्यम भगवंतानीच म्हटलंय. स भगवान सृष्टवेदन जगत आचार्यांनी आणि भाष्याच्या आरंभाला मोठं उत्कृष्ट स भगवान सृष्टवेदन जगत तस्य स्थितींची कीर्षु हे जगत निर्माण केल्यानंतर ज्यांनी निर्माण केलं आपली क्षमा मागून प्लॅनिंग विना मुलाला जन्म देणारे भगवान नव्हे. काय मला वाटतं याचं जास्त स्पष्टीकरण करण्याचं कारण नाही. योजनाबद्ध
सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति अनेन प्रसविष्य ध्वम एषवोऽस्तिष्ठ कामधु। अपन जान परंच उभियाई का तई नित्ययाग सहिते सृजिनी भूते समस्ते पर निर्णती जिते यज्ञाते सूक्ष्म भणवनी। भगवंतानी ही प्रजा निर्माण केली त्याबरोबर त्यांच्या क्षेमाचा काळजी घेतली त्याबरोबर त्यांची स भगवान सृष्टवेदन जगत तस्य स्थितींचे कीर्षु। या जगतामध्ये स्थिती राहावी म्हणजे सुख राहावं शांती आनंद नांदावा एवढ्या करता म्हणून त्यांच्या बरोबर धर्म निर्माण केला। त्या धर्मावर एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षयो विदुः सकाले नेहमता योगो नष्ट परंतप। असं होत प्राणिया कामी भरू देहाची वरी अदरू म्हणून लहावा विसरू आत्मबोधाचा। धर्मातला श्रेष्ठ धर्म श्री समर्थांच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्वरूपी राहणे। आपल्याला प्राप्त झालेलं जे शरीर आहे त्या शरीरातिरिक्त असणारी असल्या तरीची आत्मवस्तू त्या आत्मवस्तूच्या ठिकाणी अखंड राहणं हा धर्मातला श्रेष्ठ धर्म आहे। याला विसरली माणसं कारण देहाची वरी आदरू म्हणून राहावा विसरू। आता तर लोक असं म्हणू लागलेत महाराज की कलियुगात ब्रह्मचर्यच अशक्य आहे धन्य आहे त्यांची। मी उगत सांगत नाही मला जास्त याचा विस्तार करायचा नाही म्हणून मी सांगू शकतो पण सांगत नाही। समर्थ रामदास स्वामी कोणत्या युगात झाले हो जवळ इथे नाटकाजवळ झाले तिथे आसपासच्या माणसांनी तरी असं म्हणू नये असं मला सांगायचं स्पष्ट सांगायचं आसपासच्या माणसांनी तरी असं म्हणू नये। ज्या तपोभरामध्ये श्री समर्थांचं वास्तव्य झालं तपश्चर्या झाली आणि कडक वैराग्य असल्या तरी त्यांचा जन्म गेला त्यांच्या काल ह्या काल महात्म्याला याला आपल्या जे काही वरती राज्य होऊन गेले जी काही हल्लीची परिस्थिती आहे त्याचा हा परिणाम आहे। समर्थांच्या सारखे अवतारी पुरुष तुकोबाराच्या सारखे नामदेवराच्या सारखे जे अवतारी पुरुष आहेत त्यांचं कार्य जर काही असेल भगवंताचा अवतार कार्य जर काही असेल तर हे धर्म हा टिकवणं धर्माचं रक्षण करणं हे आहे की ज्या धर्माच्या योगानं धारणा धर्म मित्य धर्मो धारयते प्रजा यस्या धारण संयुक्त सधर्म इति निश्चित। ज्याच्या योगानं मनुष्य समाज हा टिकतो राहतो सुखी राहतो असल्या तऱ्हेचा जो धर्म हा पाया आहे हे बंधन आहे। बंधन इंग्रजीमध्ये जो इंग्रजी शब्द आहे रिलिजन म्हणून त्याच्यातला जो मूळ धातू आहे त्याचा अर्थ सुद्धा बंधन आहे। बंधन एका एकत्रित माणसं बांधली जातात ज्याच्या योगानं असल्या तरीची जी गोष्ट त्यालाच इंग्रजीमध्ये सुद्धा रिलिजन असं म्हणतात धर्म असं म्हणतो आपण त्याला। या धर्माचं रक्षण करण्याकरता साकडली या धर्माचे नि कैवारे आपण या धनुष्य करो नि दुसरे। एक धनुष्य जेवढं बरोबर बाकी होती पण नाव निघण्याजोगी नव्हती ऑल्सो रॅन म्हणत हे आपल्याला कित्येकांना समजेल कित्येकांना नाही समजायचं। जी घोडी असतात ना रेस मध्ये त्या रेस मध्ये जे घोडा असत मी पाहणारा नवीन तज्ञ नव्हे त्यातला माझा आपला वर्तमानपत्र वाचून लोक जाणारी आहे त्यांच्या संगतीचा लाभाचा परिणाम आहे एवढं दुसरं काही नव्हे। तेव्हा जी घोडी पळतात त्यातला जो येतो येतो जो त्याच्याबरोबर दुसरी पळतात की नाही त्यांची नावं येत नाहीत ऑल्सो रॅन पळाली झाली त्यातलंच आहे। भगवंतानी रावणासारख्याला तोंड दिलं पण सैन्य कुठलं होतं ज्ञानश्रेणूंच्या भाषेत जर बोलायचं तर पिस्ते खाणारे नव्हेत मांस तर नव्हेच नव्हे पिस्ते बदाम म्हणजे ज्याला आपण सकस म्हणतो ते नव्हे ज्ञानोबाराची उभी आहे का पण राणीची या पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा। आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला किती खाल्ले असतील कोणाला माहिती आपल्या शास्त्रात योजना आहे त्याची पण लोक अशी हुशार देवानी दिलेल्या बुद्धीचा उपयोग करून त्याच्यातही गुळ हरून खातात। कडुलिंबाचं जे पान आहे ते असं खायचं की त्याचा कडवटपणा घालवायचा। तेव्हा झाडाची पालं खाणारी माकड त्या माकडांचा साह्य घेऊन राजा रामचंद्राने रावणाला जिंकलं म्हणून आपण या धनुष्य करून दुसरे यातलं लक्ष आहे आलाही नव्हे आपल्या स्वतःच्या जोरावर भगवान रामचंद्रानी आणि रावणाचा निपात केला कशा करता। मला आपल्याला एकच सांगायचं रामाचं आणि रावणाचं भांडण नव्हे तुम्ही म्हणाल म्हणता काय तुम्ही नाही नाही माझं आपण ऐका
मी एक तुक ज्ञानोबाराचं कळवं म्हणतो का हो रावणात राम होता का नाही आमचं हे विचित्र शास्त्र आहे काय सर्वाघटी राम देहारे ही एक सर्वाघटी राम अपवाद रावण काय झाला नाही रामाने रावणाला मारलं रावणाचा द्वेष म्हणून नव्हे रावण पापी होता म्हणून लक्षात ठेवा माझं काय म्हणणे हा द्वेष नव्हे म्हणून धर्म हा वध आहे तुमचा नव्हे वध आणि खून यात फरक आहे रामाने रावणाचा वध केला खून केला नव्हे आपण वाचत कधी व्यासाने ही पुराणं लिहिली आहेत त्यात असं कधी वाचलात का रामाने रावणाचा खून केला तुका दरोडेखोर काय काही नाही वध केला वध आणि खून यात फरक आहे अवतार हा खुद्द तुकोबाराच्या सारखे शांती ब्रह्म ते म्हणतात परफीड कतो आम्हा दावेदार विश्वी विश्वम भर म्हणी राजा रामचंद्राचा सुद्धा म्हणजे उत्कृष्ट असा प्रसंग आहे सुग्रीव त्या सुग्रीवाला सहाय्य करण्याकरता म्हणून वालीला मार वाली मरण मरण्याच्या पूर्वी रामचंद्र त्याच्या जवळ गेले वाली म्हणून लागला रामा मी तुझं काय केलंय अरे म्हणलं माझं काय करणार आहेस तू वाकडं पण जगाला केलंस ना त्रास जगाचा शत्रू तो आमचा शत्रू जगतामध्ये पापाचा प्रसार करणारा धर्माला खाली आणणारा तो आमचा शत्रू असं मला सांगायचंय देवाला देव असाच आहे समज शत्रूच मित्रेच याचा अर्थ असा त्याला शत्रूही नाही कोणी मित्रही नाही कोणी त्याचा शत्रू आणि मित्र जर कोणी असला तर पाप आणि पुण्य ज्या पाप पुण्याच्या योगानं जगत दे या जगताच्या स्थिती गतीमध्ये फरक होत असतो असल्या तरीची जी वस्तू त्याच्याकरता देवाचे अवतार आहेत असं मला सांगायचं भगवान रामचंद्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या पूर्वीचे खून गेलेले हे सगळे जे अवतार आहेत त्याचं एकच धर्मरक्षण करणं त्या धर्माचं रक्षण करण्याच्या करता तत्कालीन असणारे जे पापी त्यांचा नायनाट करणं हा एक भाग झाला कंसाला मारलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा रावणाला मारलं राजा रामचंद्र आणि आज तुम्ही आम्ही कशाकरता उत्सव करतो त्यांचं कार्य तिथं संपलं नव्हे राजा रामचंद्र तुम्हा आम्हाला पूर्वीच्या दाशरथी या स्वरूपात दिसत नसले तरी सुद्धा आजही विद्यमान आहे आजही त्यांचं मार्गदर्शन आहे विद्यमान आहे ते जसं ज्ञानोबाराने म्हटलंय की अक्षरे नवती रेखा ब्रह्म साम्राज्य जीविका अर्जुनाला चित्कविका उदळलेल्या श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाने हा दिवटा दिवटा म्हणतात त्याला मशाल ही मशाल पेटवलेली आहे माझा जो श्लोक आहे हे राजा रामचंद्राने पेटवलेल्या मशालीत तात्पर्य एकच असं मला सांगायचंय गीता असो भगवद्गीता जीला म्हणतात ती वा रामगीता असो त्यांचं जे तात्पर्य आहे कारण ध्येय एकच आहे भगवंतानी अर्जुनाला आणि रणांगणावर गीता सांगितली जी सुप्रसिद्ध आहे तशीच रामचंद्रानी आणि लक्ष्मणाला सांगितली जी रामगीता त्यातला मोठा उत्कृष्ट असा श्लोक आहे कारण सांगणारा तज्ज्ञ असला तर एकच असणार मी सांगत असतो आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना इंग्रजी विसरणं थोडंसं कठीण आहे कारण आमचा जन्म सगळा त्याच्यात गेला म्हणून एक मोठं पायथ्यागोरस त्याचं मोठं एक उत्कृष्ट वाक्य आहे तो म्हणतो शहाणे काय बोलतील हे निश्चित सांगता येईल कारण ते एकच असणार मूर्ख काय अशक्य ते ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येणार नाही की त्याच्या तोंडातनं काय वाकपुष्प येतील शहाणा आहे ना व्हर्च्यू इज वन व्हाईस इज मेनी तसा भगवंताचा आविष्कार राजा रामचंद्राच्या रूपानं हो वा भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं ते काय सांगतील ज्ञानोबाराच्या रूपानं हो काय सांगतील हे सांगताय मी राजा रामचंद्राच्या समोर बहुत दिवसांनी हा सेवेचा योग आलेला आणि असा असल्यामुळं आणि आता हा उद्याच रामनवमी आहे तेव्हा रामनवमी रामनवमीचा हा उत्सव याच्यातलं मुख्य कार्य सुंठवडा खाणं नव्हे माणसं जातात आणला सुंठवडा बरं किती लोकांना हा पटलं हे मुख्य कार्य नव्हे घ्यावा प्रसाद आहे हा रामनवमीचा प्रसाद खरा पण रामनवमीचा खरा प्रसाद रामाने जे सांगितलं लक्ष्मणाला रामरायाने जे जीवन जगले त्याप्रमाणे काय आहे त्याचा विचार करणं आपण जगण्याचा प्रयत्न करणं नुसती गंध फुलाक्षता वाहणं हा त्यातला महत्वाचा भाग नव्हे ज्ञानेश्वरीला फुलं वाहणं हा त्यातला महत्वाचा भाग नव्हे ज्ञानेश्वरी वाचणं आहे ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणे वागणं आहे तसं रामनवमीच्या उत्सवामध्ये एकदा तरी रामगीता वाचा काय सांगू
मी तेच जर सांगत बसलो तर माझं प्रवचन त्याच्यात जाईल. असे तो हिमाचल राजा रामचंद्राचा उत्सव होतो आणि भाषेच्या संबंधानं किती तंटे अलीकडे असत. आपल्याला अशी एक भाषा मिळायची नाही की ज्यात रामायण नाही म्हणाल. रामायण नाही, सरकार दमडा खर्च करते त्याच्याकरता, दुसऱ्याकरता करतो म्हणून मी बोलतो. अगदीच निधर्मी असतं तर बोललो नसतो मी, काय अगदीच निधर्मी असतो ना तर बोललो नसतो. दुसऱ्या धर्मातले लोक आले ते त्यांच्याकरता पुढे जातात, आमचे पुढारी अमुक तमुक करतात. व्यास वाल्मिकींच्या करता काय केलंय कोणी? काही काही कोणी काही लागतच नाही. सूर्याला लागतात कशाला बिनीवाल्याच्या बत्त्या? बिनीवाल्याच्या बत्त्या ह्या दुसऱ्याला लागायच्या, सूर्याला लागत नाही. भानु हा ते जे नापेक्षी देवी विरजे. व्यासांचा काल कोणाला ठाऊकी आहे? वाल्मिकीचा काल कोणाला ठाऊकी आहे? करायचंय काय? ते आपल्या उपदेशान, ते आपल्या जीवनानं अमर झालेले आहेत असं मला सांगायचे. रामरूप झाले. अशी प्रत्येक भाषा नाही, तामिळ ह्या, कन्नड ह्या, कोणची भाषा घ्या पण वरती तर तुलसीदासजींचं रामायण सुप्रसिद्ध आहे. त्याच काळामध्ये आपल्या मराठीमध्ये, मी संस्कृतातलं सांगत नाही, आपल्याला वाचण्याच्या करता म्हणून सांगतो, भावार्थ रामायण एवढं नाथ महाराजांनी लिहिलंय एवढं सरकार सांगणं करते. पुन्हा लोकांना स्वस्तात मिळावं म्हणून भावार्थ रामायणाची आवृत्ती आपलं सरकार हे करणार आहे. चांगलं काम करताय. एरवी भावार्थ रामायण फार मोठं, म्हणजे नाथाने भावार्थ म्हटलाय आणि 40,000 आहे. त्याचं कारण आहे, याला आविटच गोडी आहे असं मला आपल्याला सांगायचं आहे. किती जरी सांगितलं तरी सुद्धा त्याला शेवटच नाही, ते गातच राहावं असंच आहे. आता 12 वर्ष रामराजाच्या आणि जीवनाला जरी होऊन गेली असली तरी सुद्धा त्यातली जी गोडी आहे ना, पर्यंत सदा तीच परिभोगी नवी नवी रुची म्हणून ह्या उचितची अनुवाद सिद्ध असा हा. आणि रामकथा ही श्रीनाथ महाराजांनी, तुलसीदासजींनी खाली कन्नडी, तामिळ, मलयालम, काय आपण जी जी भाषा बघाल ना त्या सगळ्या भाषांमधून आपल्याला रामायण गायलेलं दिसेल. संस्कृतामध्ये तर वाल्मिकी रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, सुंदर रामायण आहे, वगैरे वगैरे पुष्कळशी रामायण आहे. मोरोपंत आता वा समजायची बंचीची आहे. एकाने लिहिलं होतं की मोरोपंत सर परशारंभव कॉलेजमध्ये शिकत होता. खोटं नव्हे, खोटं नव्हे, मी रामरायासमोर बसतोय बरं का. तेव्हा इतकं ज्ञान आहे आपल्या लोकांना हल्ली या आपल्या सगळ्या कवींच्या याच्या संबंधाने. तेव्हा मोरोपंतांनी अनेक रामायणांनी तुम्ही बघा त्या आविटच आहे. ज्याला मी सांगणार आहे राम रसाची या कवी, एकदा रामरस ज्याच्या मुखाला लागला त्याला दुसरं गावस वाटणारच नाही असा हा अविट रामरस. आणि सेवन तुम्हा मला करता यावा एवढ्या करता नाथ महाराजाधिकांनी समर्थ, आणि समर्थांची रामायण आहे आपण बघा असा हा रामायणातला जे मूळ अध्यात्म रामायण, वाल्मिकी रामायण मूळ, त्यानंतर हे अध्यात्म रामायण जे त्या अध्यात्म रामायणातला मोठा उत्कृष्ट असा श्लोक आहे. आदौ स्ववर्णाश्रम वर्णिता क्रिया कृत्वा समासारित धमानसा समाप्य तत्पूर्व उपात साधन समात्र सद्गुरु मात्र लभे. मोठा उत्कृष्ट असा श्लोक म्हणण्याचं कारण असं की एका श्लोकामध्ये साध्य साधन मनुष्य जन्माला येऊन काय करावं, त्याचा मार्ग कोणता, आरंभ कुठून करावा, काय हे पुष्कळांना साध्य कळत नाही. साध्य कळत असलं तरी साधनाची कल्पना नसते काय करावं हे. आपल्या या धर्मामध्ये फार उत्कृष्ट मनुष्याच्या मनाचा आपल्या धर्मानं जितका उत्कृष्ट विचार केलेला आहे तितका आपल्याला इतर ठिकाणी केलेला आढळणार नाही. पण अरे बघणार कोण, बघणार कोणाची दुर्दैवन स्थिती आहे. कल्पना करा एखादं पोर गायला त्याचे वडील म्हणत असत आमच्या बाळाला कणी एम ए करायचे. कल्पना करा दसऱ्याचा दिवस आहे, मुलाला शाळेमध्ये घालायचं आहे, तो म्हणत असतो एम ए करायचं म्हणून, पण घालतो त्याला इन्फंट्रीमध्ये नाही तर पहिलीमध्ये. तो वडील म्हणतात गुरुजी पहिले ते आमच्या बाळूचं नाव घाला. बाळू म्हणतात दादा मला एम ए करायचं आहे ना, मग एम ए तच घाला. नाही बाबा तुला करायचा एम ए पण नाव श्री 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 ग ग ग ग नि तसच आहे. आदौ सवर्णाश्रम वर्णिता क्रिया कृत्वा समासा जित शुद्ध मानसा समाप्य तत्पूर्व उपात साधन समाश्रयेत सद्गुरु आत्मलब्धये. आत्मलब्धी
हे ध्येय आहे. आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी सर्व ग्रंथ संपत्ती निर्माण केली, समर्थाने नाथ महाराजांनी वगैरे, या सगळ्यांचं ध्येय एकच आहे. साचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जिने ते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्राक्षरे ये. ही सगळी शास्त्र, या सगळ्या शास्त्रांचं ध्येय जर काही असेल तर जी मनुष्य जो आहे त्या मनुष्यानं आत्मज्ञान संपन्न व्हावं. आत्मलब्धी साधन काय याला? ज्ञान. तमेवेकं जानथात्मानं अन्या वाचो विमुंचथ अमृतस्येष सेतुः. तमेवेकं जानथ आत्मानं. तो आत्मा जो आहे त्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. कसं? द्रष्टव्य, पण प्रथमतः श्रोतव्य, मग मंतव्य, निदिध्यासितव्य. कोणाजवळून ऐकावं? कुठे ऐकावं? आचार्यवान पुरुषो वेद, असं शास्त्र आहे. आचार्यवान पुरुषो वेद, त्याच्यात सद्रूप झालेला असल्या तऱ्हेचा जो आहे त्याच्याकडनं त्याची माहिती करून घ्यावी, ज्ञान प्राप्त करून घ्यावं. म्हणून सद्गुरु आत्मलब्धये समाश्रये. आत्मप्राप्तीच्या करता सद्गुरूचा आश्रय करावा. पण केव्हा? कोण येईन? केव्हा फलप्रद होईल? लोकांना असं वाटतं की काय नाही, कसं काय बा, काय नाही म्हणतो आम्ही गुरु केले असं. मग काय नाही म्हणा, आम्हाला फार चांगले गुरु मिळाले. फार चांगलं काय सांगितलं त्यांनी? सांगितलं मिळले काय नाही, त्यांच्या 1.5 रुपये धर्मा मान्य ऑर्डर करा, बाकी सगळं मी तुमचं करीन. ओ अरे वा गुरु. आता हा 12.5-18 रुपयाचा गुरु नाही बरा. वर्षाला 18 रुपये खर्च करा, अडक्याला मिळालं ते करू नये. समर्थन मिळलं फुकटात मिळालं तरी करू नये. जो शिष्याला साधन लाभित नाही, जो शिष्याला ऐका माझं म्हणणं, साधन लाभित नाही असल्या तऱ्हेचा गुरु फुकटात मिळाला तरी करू नये. सद्गुरु तो नव्याच नव्हे. हे वाटेवर पडलेले गुरु काय, ते परीक्षेची युनिव्हर्सिटी आहे काय की, ज्याच्यातनं आज किती मॅट्रिकचा शेवटचा पेपर आहे ना. हा, जसे मॅट्रिकला 40,000 पोरं बसतात, असा काही कारखाना आहे काय काही गुरु निर्माण करण्याचा? इतकी वाटेवर पडलेली गोष्ट. आश्चर्य वक्ता. उपनिषद दृष्टी ऋषी सांगतात की हे आत्मज्ञान सांगणारा पुरुष आश्चर्य, कधीतरी मिळणारा दुर्लभ आहे. फार कठीणातली कठीण गोष्ट अशी. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाही हेळा सागर तरवेल, परिचा साधूची भेटी न होईल. कठीण आहे. आता आत्मज्ञान संपन्न सद्रूप झालेला, म्हणून त्याने म्हटलं शाब्दे परीच निष्ण ब्रह्मण उपशभा स्वयं. असल्या गुरुच्याकडे जावं, पण केव्हा जावं हे मला आपल्याला विस्तारानं सांगायचंय. त्यातलं जे श्लोकातलं पद आहे ते, कारण का आपली तयारी नसताना आपण जर गेलो तर माझे शब्द आहे का, आपण फारसा उपयोग होत नाही. पुन्हा सांगतो मी आपल्याला, आपली तयारी नसताना आपण जर गेलो तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. परमार्थ हा 99.9% आपण करायचे, आपण करायचे. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत देतो म्हणजे आपल्याला. पौर्णिमा तिची आणि द्वितीयेच्या चंद्राची गाठ पडली तर काय होईल? पूर्ण होणार नाही. तो चतुर्दशीचा चंद्र आणि पौर्णिमा यांची गाठ पडली मग ठीक आहे. आलिंगेला पौर्णिमा उणीव सांडी चंद्रमा, तैसे होय वीरोत्तमा गुरुकृपा तया. नाथ महाराजांचा एक आत्मानुभव नो हे मिराशी, जे वाटाला विदे गोत्र जासी, हा राहणा विरक्त असी देह व्हावेशी सांडी दे. बापाला लेकाला देता येण्याजोगी जमीन होती. हल्ली आहे की नाही मला माहित नाही. हल्लीचा जमिनीचा काय कायदा आहे, कोणाच्या नावावर कोणची चढते, हा आपला विषय नव्हे. त्या भानगडीत न पडणं बरं. आमचं क्षेत्र वेगळं आहे. इदम शरीरं कोणते क्षेत्र मित्यविली. आम्ही ज्या क्षेत्राचा विचार करतो ते क्षेत्र वेगळं, आणि हे जे पाटकरीन वगैरे धरणकरी विचार करतात ते क्षेत्र वेगळं. तेव्हा इदम शरीरं कोणते क्षेत्र मित्यविली येते सांगायचं. मऊद असे त्याच्यामध्ये
आत्मानुभवन हे मिराशी जे वाटाला विधे गोत्रजासी वडिलांना अनुभव प्राप्त झाला म्हणून तो लेखाला देता येईल असं नव्हे. तो नुसत्या पोटाला आल्या ना अधिकारी होत नाही असं मला सांगायचंय. पोटाला आला म्हणजे त्यांच्या शरीरातला एक भाग, याच्यावर जर साधुत्व अवलंबून असेल मग तुकाराम म्हणतात जरा साधूच्या व्याख्येची बदलावी लागेल त्याची, म्हणजे त्याची अतिव्याप्ती होईल. का अतिव्याप्ती होईल? साधूच्या पोटाला रोगही येतात. हा पोटी जन्मती रोग तरी काय म्हणावे, आप्त वर्ग काय हो कसं काय आहे नाही. आणि हा जो कॅन्सर आहे ना हा फारच चांगला आहे का? आमच्या गुरुजींना झाला होता. वा गुरुजींना झाला होता म्हणून काय झालं? गुरुजींच्या पोटाला तुझ्या कॅन्सर झाला म्हणतो काही साधू होईल का बुवा? तसं गुरुजींच्या पोटाला लेखाला म्हणून काय साधू होईल का असं मला विचारायचे. नुसत्या पोटाला आल्याच्या योगानं साधुत्व येत नाही. सज्जन म्हणून सगळे बनते पुन्हा सांगतो आपल्याला, सगळ्यांचे वंश साधूंचे सगळे वंदे, जगत वंदे आहे सगळं आहे, पण साधुत्व हे काही वेगळी चीज आहे. न दांडेकर उवाच, श्री तुकोबा उवाच, नवतिथे संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नवती संत. तुकाराम महाराज सांगतात संताचे ते आप्त नवती संत. असतीलही होतातच असं नव्हे, असतातच असं नव्हे, नसतील असं काही नाही. त्यांच्यावर अवलंबून आहे का? त्यांच्यावर अवलंबून आहे. शाहू महाराज आणि ते शिवाजी महाराज सगळ्यांचे ते लावायला लागले तर पंचायती होईल. मोतीलालांचे पंडितजी सगळ्यांना लावता येणार नाहीये, तिची आगरी वेगळी गोष्ट आहे. जो तो आपल्या बरोबर कर्म घेऊन आलेला असतो. विकासवाद हा खरा नव्हे, ज्याला विकासवाद म्हणतात ना आपलं उगीच म्हणतात गवयाचं पोर गवयासारखं जाते, त्याचे खरी कारण वेगळी आहे. ती त्या तंबुरेन त्याचे स्वर त्याच्या कानावर पडतात म्हणून, त्याच्या पोटाला आला म्हणून नव्हे, त्याच्या कानावर ते पडत असतो म्हणून तो गात असतो असं खरं आहे. नुसता मुलगा म्हणून नव्हे. आपल्याला इतकं सर्व मत सांगण्याचं कारण असं आहे, आपली तयारी नसताना आपण अगदी मोठे सद्गुरू आहे त्यांच्याजवळ जरी गेलात तरी सुद्धा आपला कार्यभाग पुरा होणारा नव्हे. गुरुची गाठ पडण्याच्या पूर्वी आणि गुरुची गाठ पडल्यानंतरही स्वतःला मांड्या मोडून मरावं लागत असतं. अरे होत आत्मानुभवनो हे मिराशी जे वाटारा भिजे गोत्र जासी, हा राहणा विरक्त असी देह भावेची सांडिली. मग काय करावं? आदौ स्ववर्ण आश्रम वर्णित क्रिया कृत्वा समासादित शुद्ध मान समाप्य तत्पूर्व उपात साधना. म्हणून उपनिषदामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलंय, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्त्या कृतकृतेन ब्राह्मणी, याचा अर्थ तिथे ब्राह्मण जात असं नाही. जो ज्ञानी आहे ज्याला त्याची अपेक्षा आहे त्याने गुरुच्याकडे जावं, पण केव्हा? लोक गरदार सोडतात, येतात तशी माणसं क्षेत्रामध्ये, अरण्य पंढरपूर असे क्षेत्र येतात, पण बाबा घरदार केव्हा सोडावं? मनुष्यानं आपल्यावरची जबाबदारीचा त्याग केव्हा करावा? पार पाडून उगत नव्हे, उगत बायकोचं आपलं पटलं नाही म्हणून गेले निघून, नाही पटायला लागलं की पुन्हा संसार. मी अगदी खरं सांगायचं म्हणजे दुसरीशी पटलं तर नवा संसार पुन्हा, असे मी बघतो. काय असे मी बघतो? हा त्याग नव्हे, हे आत्मप्राप्तीच्या साधनातला हा भाग नव्हे. घरदार सोडणं हा त्यातला भाग नाही. घरदार कोणी सोडावं? भगवद्गीता सांगते कोणी सोडावं. त्याने म्हटलंय की अशी तयारी झाली म्हणजे मग सोड. रागद्वेष उभिदस्यच, आपल्या अंतःकरणातले जे रागद्वेष आहे, आपल्या अंतःकरणातलं देहावरचं जे प्रेम आहे, ते सुटल्यानंतर मग गजबदा सांडलिया वसवी वनस्थरिया कोण हा विविक्त सेवी लघभाषी जतवा काय मानसा ध्यानयोग परो नित्यम वैराग्यम समभाश्रिता. त्याला वैराग्य लागत, अंतःकरण शुद्धी. मला सांगायचं हा परमार्थातला मोठा भाग आहे हा सगळा, सगळ्यातला महत्वाचा भाग जर काही असला हे मिळवलं की 99.99% आपल्याला परमार्थाला असं समजा. का? आत्मदर्शनाच्या करता आवश्यक असणारी असली अशी जर काही गोष्ट असेल तर अंतःकरण शुद्धी, सत्वशुद्धी याला म्हणतात, अंतःकरण शुद्धी म्हणतात ज्याला. तद्विना
आपल्याला आत्मदर्शन होणार. कोणी असं म्हणेल का हो आत्मा जवळ दे आपल्या स नित्योपलब्धी स्वरूप अहम आत्मा. हस्ता मला काय आणि मोठे उत्कृष्ट सांगितले, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर न चाहम निजबोध रूप. मी निजबोध रूप स नित्योपलब्धी, ज्याची नित्योपलब्धी आहे अशा तऱ्हेचा मी आहे, आत्मा आहे. जर आत्म्याची उपलब्धी नित्य आहे, रामराय आपल्या जवळ आहे, मग त्याच्या करता हे अंतःकरण शुद्धीचा ताप कशाला मध्ये. पुष्कळ विचार आहे, मला उत्कृष्ट असा विचार आहे. बाह्य ज्ञानाच्या करता सुद्धा जर शुद्ध ज्ञान हवं असेल तर अंतःकरणातले विकार जाणं आवश्यक आहे. विकार सहित आपली बुद्धी इंद्रियाच्या द्वारा धावून जर बघत असली तर आपल्याला बाह्य जगतातल्या वस्तूचं ज्ञान होणार नाही. आपण बघा, हे जे ज्याला सायंटिस्ट म्हणतात इंग्रजीत, ज्याला शास्त्रशास्त्र विज्ञान शास्त्रातले जे लोक आहेत ना, हे सुद्धा काही अंशानं आम्ही ज्याला ऋषी म्हणतो त्याच्या जवळजवळ येत असत. त्याच्या विना यथार्थ दर्शन होतच नाही. वस्तूचं यथार्थ दर्शन म्हणजे निर्विकार बुद्धी, शुद्ध बुद्धी ज्याला म्हणतात त्याच्यावर आहे. आणि ज्याची बुद्धी शुद्ध नाही त्या मनुष्याला नाही दिसणार यथार्थ दर्शन, होणार नाही, होणार नाही. हे जे दर्शन आहे आत्मदर्शन, हे तर अगदी वेगळ्याच जातीचं आहे महाराज. तिथे अंतःकरण वृत्ती बाहेर जावी लागते. इथे प्रपंचोपशमम शिवम शांतम अद्वैतम चतुर्थम मन्यन्ते सात्मा सविज्ञेय. ही मनाच्या स्थिरतेत प्राप्त होणार आहे, मनाच्या अंतःकरण संकल्प उत्पन्न होण्यामध्ये नव्हे. अगदी वेगळ्याच जातीचं हे दर्शन आहे. आणि यामुळं आत्मदर्शनाच्या करता अत्यंत आवश्यक अशी गोष्ट, जसं तोंड माझं आहे नाही म्हणतो कोण, पण बघायचं आहे का, मग आरसा पाहिजे. तसं आत्माराम जवळ आहे पण दर्शन घ्यायचं आहे का. मनसा ए वैदम द्रष्टव्यम, माझं तर मुख मला बघण्याच्या करता ज्याप्रमाणे आरशाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आत्मदर्शनाच्या करता वृत्ती मन जे आहे त्याची आवश्यकता आहे. मनसा एव इदं द्रष्टव्यम. तुम्ही म्हणाल सांगता काय हे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, असं सांगितलेलं आहे की मनसा सह वाण्या परत येतात, मनाची तिथे गती पोचत नाही. मनाची गती पोचत नाही मनाला ते अप्राप्य असं जर खरं असतं तर मग हा परमार्थ बाह्य गजाला सगळा. हा त्या बघण्याच्या सांगण्याच्या दोन वेगवेगळ्या दृष्टी आहेत. मला त्यातला एकच दृष्टांत देऊन आपला काम भागायचं भागवायचं. मला अंधार आहे, मडक आहे, त्या मडक्याच्या खाली घड्याळ ठेवलेलं आहे. मला त्या घड्याळात किती वाजले हे बघायचे, काय काय लागेल हो, माझे डोळे येत आहेत गृहीत धरून चाललेले आहे, काय काय लागेल. नुसता दिवा हातात असला तर काम भागणार नाही, दिव्याच्या योगानं अंधार नाहीसा होईल. पण त्या अंधारामध्ये शिवाय मडक आहे, ते मडक दूर करण्याच्या करता फोडण्याच्या करता हातामध्ये काठी आहे. हातात काठी आहे मडक फुटेल. नुसती काठी असूनही काम भागणार नाही, कारण काठी मडक घड्या सगळं सारखं. डोळा देखण्याची आहे त्याशी सूर्य न होता असा सिद्ध पदार्थ देखो नला हे स्तब्ध आहे अंधारी. तेव्हा प्रकाशाचं साह्य पाहिजे मडक फोडण्याकरता, काठी पाहिजे माझी दृष्टी. या सगळ्याचा योग झाला म्हणजे अंधारात मडक्याच्या खाली ठेवलेलं घड्याळ दिसत. पण कल्पना करा की अंधारामध्ये मडक्याच्या खाली इलेक्ट्रिक बल्ब आहे, मग दिव्याचं कारण नाही. वरचं मडक फोडणारी काठी असली म्हणजे मिळवली, आतला दिवा प्रकाशमान आहे. तसा बाह्य वस्तूच्या ज्ञानाच्या करता माझी अंतःकरण वृत्ती रूपी काठी बाहेर जाऊन आणि तिकडं आवरण भंग करीन. पण आत वृत्ती ही जडच असल्यामुळं तिच्या बरोबर जाणारा ज्याला चिदाभास म्हणतात फलव्याप्ती म्हणतात त्याची अपेक्षा आहे, त्याच्या योगानं प्रकाशित होतं. ही वस्तू आहे, माझा प्रकाश केला नाही तर दिसणार नाही. माझ्या प्रकाशाच्या योगानं प्रकाशित होते. तमेव भांतम अनुभाती सर्वम, पुढचं ऐका पण, तस्य भासा सर्वमिदं विभाती,
त्याच्या प्रकाशाच्या युगानं हे सगळं प्रकाशलं जातं. तेव्हा हा प्रकाश जो आहे हा प्रकाश माझा गेल्याशिवाय जड आहे. परमात्मा दर्शनाच्या करता अशी फलव्याप्तीची जर गरज लागत असती तर परमात्मा जड झाला असता, ज्ञेय झाला असता, तसा परमात्मा नव्हे हे सांगण्याकरता म्हणून. आणि त्यांनी असं म्हटलंय की मनाला तो विषय होत नाही, मनाचा तिथे उपयोग नाही. एरवी आवरण भंग द्वारा मन जे आहे, बुद्धी जी आहे, बुद्धी आपल्याला ज्ञान करून देते तो स्वयंप्रकाश. सूर्योदय झाली, सूर्य सूर्याचे व्हावा धनंजया, देवी माते मी या जाणावया मीचे हेतू. तुमचे आमचे सगळे नाथ महाराजांनी फार उत्कृष्ट लिहिले. नाथ महाराज म्हणतात काय करावं, हे सगळे व्यवहार ज्ञानात चालले, आत्मप्रकाशात चालले सगळे व्यवहार. प्रकाश तो प्रकाश की यासी नवंचे चुकी म्हणून जगा गेली वस्तू प्रभा. पण माणसांना हे कळत नाही, ते सांगणारा गुरुला त्याचं ज्ञान करून देणारा लागतो. एखादी मौत जर काही असेल, गुरु काही इंजेक्शन काही देतात काय आत्म्याचं काही असे इंजेक्शन काही त्याचं नव्हे काही आहे. पण जे चाललेलं आहे, जो व्यवहार ज्याच्या सत्तेनं चाललेला आहे, त्याची ओळख करून देतात असं खरा त्यातला भाग आहे. मी आपल्याला हे सर्व सांगण्याचं कारण असं आहे, ज्या मनाला हे आत्मदर्शन व्हायचं ते मन जर शुद्ध नसेल, जसं ज्या आरशात मुखाला जायचं तो आरसा जर मलिन असला तर आपल्याला आपलं मुख यथार्थ दिसणार नाही. ती पूर्वी अशी घड्याळ असत बघा, घड्याळ अगदी अगदी असतील म्हणा अशी मोठी घड्याळ असतात. मोठा क्लॉक नव्हे, अगदी बारीक असं ज्याला रिस्ट वॉच म्हणतात तसे नव्हे, असं मधलं टाइम पीस वगैरे असं ज्याला म्हणतात असं जे घड्याळ असतं ना, त्या घड्याळाची जी तक्ती असते ती लहान पुराणामध्ये असते, त्या तक्तीमध्ये असं तोंड बघितलं की असं फाटलेलं दिसतं, असं दिसतं की असं उभं दिसतं. जसा आरसा असेल, जसे कात असेल, तसं तोंड दिसेल. तसं ज्या मनाच्या द्वारा आत्मदर्शन व्हायचं, त्या मनावर ज्याप्रमाणे तमो गुणात्मक रजो गुणात्मक जशी फुट बसलेली असतील. हो आता सुद्धा आत्मदर्शन आहे, पण बुद्धी ही अज्ञानाने आवृत झाल्या असल्यामुळं देहोहम आहे झालं. हे आमचं आत्मदर्शन सध्याचं आहे. मी देह आहे असंच बुद्धी घेऊन बसली सगळी, मी इंद्रिय आहे, मी मन आहे असं घेऊन बसली, त्याला सुद्धा आत्मप्रकाशातच चाललाय. पण बुद्धी जी आहे मलिन असल्यामुळं देहोहम असं झालं. नाथ महाराज म्हणले, नास्तिक निंदक दुर्जन ज्ञान गर्वी विकल्पी जन. नास्तिक आहे, निंदक आहे, दुर्जन आहे, याला आत्मदर्शन होणार नाही. आत्मदर्शन कोणाला होईल? नाथ महाराजांचा दृष्टांत जर द्यायचा, नाथ महाराज म्हणतात पूर्वी आपल्याकडे लोखंडाची अर्चे करीत, फार उत्तम कला होती. नखाच्या बारीक होकातून काढता येईल असं रेशमी वस्त्र डबी ठेवता येईल अशी कला होती. असं आपल्याला सांगायचा लोखंडाचे आरसे होते. तेव्हा असा गोल लहान ताव्याच्या सारखा आरसा एका श्रीमंतांच्याकडे होता. श्रीमंतांना कुठे बाहेर जायचं होतं तेव्हा गंध लावण्याकरता म्हणा, काही फिटा बांधण्याकरता म्हणा, काही टेन्शन लोक, अरे रामा आरसा घेऊन ये. आरसा काही त्याला सापडेल, मूर्ख होत. तो म्हणला आरसा तरी लोखंडाचा आणि तवा तरी लोखंडाचा, नाही आरसा मिळत तर म्हणला तवा येऊन जावा जरा. नाथ महाराज म्हणतात बाबा आरसा उपलब्धी तवा मसी एकी जाती तव्या आरशाची. तवा आणि आरसा एकाच जातीतला ही गोष्ट खरी आहे, पण बाबा फार फरक आहे ना. लोखंडाचीच दोन्ही, पण घासून 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 एकाला स्वच्छ केलाय. आणि यामुळे आरिसा उपलब्धी म्हणजे लोखंडाचा जो आरसा त्यामध्ये मुखाचं प्रतिबिंब मिळेल. आणि तवा मशी काजळ शाही तयार करा, दुसरं लागणार नाही. देवी चित्तशुद्धी परमार्थाची विकल्पवंतासी अभाव. त्याप्रमाणे ज्याला आत्मदर्शन हवाय त्याला चित्तशुद्धी आहे. चित्तशुद्धी विना होऊ शकत नाही. आत्मा आहे सनित्योपलब्धी, आत्मा नित्य प्राप्त आहे त्याच्या दर्शनाच्या करता. म्हणून आपल्याला आपलं मन घासत बसायला पाहिजे, शुद्ध करायला पाहिजे. तुकोबारांनी हाच विचार मोठा उत्कृष्ट झाला. तुकोबारां मला सांगतात तैसी चित्तशुद्धी नाही तेथे बोध करील काही. चित्त शुद्ध नाही तर काय करणार. तुकाराम महाराजांचा दृष्टांत मोठा चांगला आहे.
कल्पना करा एकाने उत्तम साबण आणला, सनलाइट सोप, पण त्याला पाणी नव्हतं त्यावेळेला, नळ नव्हते, विहिरी नव्हत्या, गंगाही नव्हती. त्याने विचार केला करणार काय, पुन्हा आता सुट्टी नाही, हा रविवार आहे, एवढ्याच त्याचा उपयोग केला पाहिजे, मग काय करावं म्हणून गटारावर बसला. गटार वाहत होत म्हणून गटारावर बसून गटाराच्या पाण्यात सगळा बुडवायचा, साबण लावायचा, पुन्हा पाण्यात बुडवायचा, साबण लावायचा, किती घासलं म्हणजे सगळा स्वच्छ होईल, हा घासून मेला तरी सगळा स्वच्छ होणार नाही, होईल कसा. पाणी जे आहे हे पाणी शुद्ध असलं तरच होईल, तसं चित्त शुद्ध जर असलं तरच होईल, एरवी होणार नाही. पुष्कळ पाठांतर केलं, शास्त्रीय पंडित झालात, आत्मदर्शन नाही होणार, नाही होणार. शास्त्रीय पंडिताच्या योगानं जर आत्मदर्शन होत असत तर प्रूफ काढणारे आणि हे जे लोक आहेत त्यांचा फार लवकर उद्धार झाला असता सगळ्या छापखानेवाल्याचे लोक, असं काही नाही. म्हणा तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषय असी थारा, त्याशी नातुडे धनुर्धरा. नवा म्हणतात त्रिशुद्धी. आमचे गुरुजी धो महाराज एक मोठा उत्कृष्ट सांगत, बाजार असतो बाजार आठवड्याचा, त्या बाजारामध्ये लिलाव असतो, एक धोतर जोडी म्हणा, आई आता धोतर जोडीचा भाव सांगायची पंचायची दोन भाव, दोन रुपये दोन आणि एक एक वार. एखादा आमच्यासारखं गिराईक असत, आमची चार आणि दोन रुपये सहा आणि एक वार. दुसरा एखादा असतो दोन रुपये आठ आणि दोन रुपये आठ आणि दोन वार. पुन्हा एखाद्याला बुद्धी होते आमची आणखीन चार आणि दोन रुपये. दोन वार झाल्यानंतर सुद्धा तू पुन्हा आरंभ करतो दोन रुपये बारा आणि एक वार, दोन रुपये बारा आणि दोन वार. त्याला त्याची खरी किंमत कळलेली असते, तो असतो खरा रुपयाचाच मान. हा असे त्यात खरं रहस्य असत, गुह्यतम शास्त्रम असं आहे. त्याला आपली पाहिजे तितकी किंमत आली असं सरासरी कळलं म्हणजे करतो दोन रुपये बाळा आणि तीन वार. एखादे मॅडोबा उठतात, आमचा एक आणा बसायला, म्हणजे तीन वार झाला आता कसला. तीन वार असतो पर्यंत अनिश्चितता, तीन वार निश्चित, तसं त्रिटीम भगवान म्हणतात. तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषयाशी थारा, त्याची नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी. मी निश्चयपूर्वक सांगतो तुला अर्जुना, की नुसतं तोंडात ब्रह्मज्ञान असलं, आत्मज्ञान असलं तरी सुद्धा माझी प्राप्ती होणार नाही का. ज्या अंतःकरणात व्हायचं तिथे विषयाशी थारा, म्हणजे तोंडात आहे, आत काय, आत वळवळत आहेत वासना, किडे वळवत आहे, बोबड्याचा रंग वरती चांगला पण फुटला तर किडी, तसा वरचा रंग चांगला, पण ज्या अंतःकरणाच्या द्वारा परमात्म्याचं ज्ञान व्हायचं त्या अंतःकरणातच. मी उगच म्हटलं नाही, मनमळीन वासना मिळे नाथ महाराजांनी, आणि ज्या मनाचे जे मळ सांगितलेले आहेत त्याच्यामधली वासना आहे, लोकवासना आहे. म्हणून शास्त्रात म्हटलंय पुत्रैषायाश्च लोकेशनायाश्च व्युत्थाय आता विचारते. लोकांना शंकराचार्य आवडत नाही याचं कारण लोकांना त्याग नको म्हणून. लोकांना असा परमार्थ पाहिजे की बायका पोर घर दार इष्टेट यासह जीवन आहे. लोकांना परमार्थ असा पाहिजे सगळ्यांना की आपल्या धंद्यात उद्योगात काही एक कमतरता न होताना देव आयता पाडायला पाहिजे, हे सांगणारे सगळे अननुभवी लोक आहेत. जास्त भाषेत मी सांगत नाही, अननुभवी लोक आहेत बुवा. होऊच शकणार नाहीये, काय होऊच शकणार नाहीये, त्याच्या करता त्यागे नाही के अमृतत्व मानसो, त्यागे नाही के त्यागाविना होतच नाहीये. मी आपल्याला इतकं सांगण्याचं कारण असं आहे, अंतःकरण शुद्धी म्हणून ज्याला म्हणतात ती अंतःकरण शुद्धी प्राप्त होण्याचा मार्ग नित्यानित्य विवेक उत्पत्ती. नाथ महाराजांनी अंतःकरण शुद्धी जी सांगितली ती मुख्य उत्कृष्ट आहे. त्याचं साधन काय, आपलं अंतःकरण साधन कसं स्वच्छ होईल, आपल्या अंतःकरणातल्या ज्या वासना आहेत त्या वासना कशानं जातील. आपण बाजारात जाऊन सनलाईट सोप काय, मी इतका त्यातला तज्ज्ञ नव्हे बा. आपल्या देशामध्ये फुकट पैसा लोक घालवतात इतका माझा, मला माहिती आहे मी रामांच्या समोर सांगून बसलोय म्हणून
पण इतका तेलाच्या करता साबणाच्या करता परदेशातले लोक हसतात म्हणून सांगतात त्याला. दुर्दैवानं आमची त्यांची गाठ पडते. काय दुर्दैवानं आमचे आणि हे परदेशातले जे लोक असतात ना त्यांची आमची गाठ पडते आणि ते लोक म्हणतात की काय देश तुमचा आहे वा असं आहे. तेव्हा आपण अंगाला लावण्याच्या करता साबण आणू शकाल, लागेल तितकं आणू शकाल. मनाला धुण्याचा साबण कुठून आणणार हा कोणत्या बाजारात मिळतो? काय मनाला धुण्याचा साबण मिळतच नाही बाजारामध्ये. त्याचा गीता वाचा, यज्ञोदान तपः कर्म पावनानि मनीषिणाम एतान्यपि तु कर्माणि संगम तत्वा फलानी च कर्तव्या नीति मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. का यज्ञोदान तपः कर्म पावनानि मनीषिणाम ते सांगते. आदौ स्ववर्णाश्रम वर्णिता क्रिया कृत्वा समासादित शुद्धम. एकच बोलणार हो, जे खरं आहे ते, जे खरं आहे ते खरंच आहे आणि ज्यांना खरं समजलं ते बोलणारे कुठे असले तरी एकच बोलणार. ज्ञानवारांनी म्हटलं उत्कृष्ट आहे. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षू सोडवले बंडुसुता दैसार श्रीती मरता राखिला विषे. तीर्थाचं आहे म्हणून ज्ञानवारांची ओवी म्हणतो. गंगेच्या काठी असल्यामुळं त्याच्या संबंधानं गैरसमज होणार नाही अशी माझी खात्री आहे. काय गोदावरीच्या काठी आणि माझे प्रवचन आहे पण त्याच्या संबंधानं त्यामुळं गैरसमज होणार नाही अशी खात्री आहे. ज्ञानेश्वर महाराजांना जे सांगायचंय ते लोकांनी तीर्थात स्नान करू असं नव्हे, पण तीर्थाचं जे पावित्र्य आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक पावित्र्य आणून देणार आणि तीर्थाचा स्नान करणं ही ज्यातला एक भाग आहे अशा तऱ्हे त्यांनी समजलंय. तीर्थे बाह्य मळक्षाळे कर्मे अभ्यंतर उदळे म्हणून तीर्थे दान निर्मळे सत्कर्मेची. आपली अंतःकरण शुद्धी व्हावी असं वाटतं ना, मग हे करा हे करा. तीर्थे बाह्य मळक्षाळे आपण तीर्थात स्नान केलं तर त्याच्या योगानं शरीराचा मळ जाईल आणि सद्भावनेनं जर केलं तर ते सत्कर्म अंतःकरणावर येते आपण. म्हणून तुकोबारांनी म्हटलंय जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाये तब तू आपले स्वहित बाहे तीर्थयात्रे जाये चुको नको. तेव्हा गंगा माई आपल्याला पुनीत करील अंतःकरणावर त्याचा प्रणाम होईल जर तीर्थी भाव. तीर्थामध्ये भावपूर्वक स्नान करणारा जो आहे त्याचा परिणाम आहे सत्कर्म. स्वे स्वे कर्मण्य विरत संसिद्धिम लभते नरः स्वकर्म निरत सिद्धिम यथा विंदति तच्छृणु. भगवान म्हणतात आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, फार उत्कृष्ट विचार आहे. मी आपल्या वाट्याला आलेला आपल्या वाट्याला म्हणतो त्याचा काही थोडासा भाग सांगतो, ते कसं करावं हे सांगतो आणि माझी सेवा. आमचं शास्त्र या ख्रिश्चन लोकांच्या सारखं नव्हे. ख्रिश्चन लोकांचं सांगतं असं आहे की वी आर बॉर्न सिनर्स, म्हणजे आपण पापी जन्माला येतो. काय आपण म्हणजे काय, आपल्या कोणीतरी त्या आदामने काही केलं काही पाप वगैरे, ते तुमच्या आमच्या डोक्यावर आहे वगैरे वगैरे, त्याच्याशी काही कल्पना आहे. आम्ही कर्तव्य बरोबर घेऊन जन्माला, आमचं शास्त्र असं सांगतो, आम्ही जबाबदारी बरोबर घेऊन जन्माला येतो. याचं स्पष्टीकरण करायचं म्हणजे एक सांगत असतो मी दृष्टांत, आपण ऐकलं असेल. एखादं पोरग भीक मागताय मधुकरी मागताय याची कल्पना करा. त्या पोराला विचारलं बाळ अरे तू मधुकरी मागतोस, तुझी पैसे विषय नाहीत तू तुझ्याजवळ. अहो म्हणलं कुठले गरीबाच्या जवळ पैसे आले, काही शेतीवाडी कुठली गरीबाला शेतीवाडी आली, मग आईबाप कोणीतरी कुठले गरीबाला आईबाप होते तरी का, मुळीच नाही हो म्हणला, गरीबाला कुठून आईबाप आले असं कसं होईल. म्हणजे आता नसतील तुझ्या दुर्दैवानं पण होते हे खरं. आई बापा विना मनुष्य जन्मालाच येत नाही, प्राणी जन्मालाच येत नाही. याचा अभिप्राय महाराज मी जे उगे सांगू नये, ज्या अर्थी मुलाचा जन्म आई बापांच्या पोटाला होतो त्याबरोबरच त्यामुळं त्यांची सेवा करणं हे त्याचं जबाबदारी जन्माला येतो. मनुष्य हा जबाबदारी जन्माला घेऊन येतो असं जे मी म्हणतो त्याचा अभिप्राय असा आहे की तो आपलं कर्तव्य बरोबर घेऊन जन्माला येत असतो. मी लग्न नाही करणार पण आई वापस नाही असं कसं होईल. लग्न करणं न करणं हे पुढची माझ्यावर अवलंबून आहे पण आई बाप आहेतच.
आईबाप ज्या कुटुंबात आहेत ते कुटुंब आहे, ते कुटुंब ज्या समाजात आहे तो समाज आहे, यांच्या संबंधाचं माझं कर्तव्य मी बरोबर घेऊन आलेलो आहे. स्वे स्वे कर्मण्य विरता संसिद्धिम लभते नरहा, याचा अर्थ असा आहे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव. आपल्याकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे ऋण ऋण, मी ज्याला जबाबदारी म्हटली त्याला जुना शब्द सांगायचा ऋण आहे. माझ्यावर ऋषींचं ऋण आहे, माझ्यावर पितरांचं ऋण आहे, माझ्यावर देवांचं ऋण आहे. मी आज जो काही आहे हा माझ्या पूर्वीची जी मंडळी होऊन गेली त्यांनी जे काही करून ठेवलं त्यामुळे आहे. एक आमच्या लहानपणी एक घडा होता बरं का, एक बाई मूर्ख होती, ती म्हणजे माझ्याकरता कोणी काहीच करत नाही. अगं बाई तुझ्याकरता अनेक लोक करतात म्हणून तू जाईस, तुझं लुगडं तू का हे भिंडलेलं आहे, तुझे धान्य खातेस ते तू का पेरलेलं आहेस, तुझे घर बांधलेलं आहे त्याच्या विटा तू का पाडलेले आहेस, काय नाही तुझी ही जमीन आहे ही तू का निर्माण केलेली आहेस. आपण जे राहतो जगतो आपलं जे जीवन आहे या जीवनाचा जो काही भाग चाललेला आहे याच्यामध्ये अनेक लोकांचा आहे. म्हणूनच भगवंतांनी सांगितलंय तैर दत्ता अप्रदायेभ्यो यो भुंते स्तेनेव सहा. भगवान म्हणतात बाबा अरे तुझ्याकरता हे जे सगळ्या लोकांनी केलेलं आहे याच्याकरता तुझ्यावर मोठं ऋण आहे, यांचं आपल्या ह्यांचं ऋण आहे. ते ऋण फेडलं नाही, वडिलांचं ऋण फेडलं नाही, ऋषींचं ऋण फेडलं नाही, आपल्याला प्राप्त झालेलं पुढे चालवण. एकच गोष्ट सांगून आठवतो, एक काय ही जी झाडं आहेत ना या झाडांना लावण्याच्या प्रमाणच ती सगळी सारखी उगवतात असं नाही. मग आपलं कर्म आहे सगळे सारखं कुठे फलप्रद होत असतं, ते तसं होत असतं तर मग शास्त्राची गरजच नसती. विंचू चावला हे सांगावं लागत नाही, सांगावं लागत नाही. तसं वाईट कर्म केल्याबरोबर हे ओखले का हो औचोरीच्या पैशाचे तांदूळ असं होत नाही दुर्दैवानं. काय असं जर झालं असतं ना तर चांगलं झालं असतं, पण या देवाची इच्छा तशी नाही काही असे. तेव्हा सांगायचा माझा हेतुसा की मनुष्य जो आहे त्या मनुष्याचं जे कर्म आहे ते कर्म त्यानं करीत राहावं. थोडक्यामध्ये आपल्याला दृष्टांत सांगायचा, अक्रोडाचं जे झाड आहे त्या अक्रोडाचं झाड लावल्यापासून त्याला फळ येण्याकरता 60 वर्ष लागतात. एक वृद्धग्रस्त अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम या वर्गातले. पण अशा रस्त्याच्या कडेला झाड लावले होते, ते होतं अक्रोडाचं झाड. जवळून चालले होते युथ लीगचे मेंबर, तरणे जवान अशी मंडळी चालली होती. त्यांनी बघितलं की म्हातार आणि झाड लावतोय अक्रोडाचं. आता त्यांची किती बुद्धी जाणार, त्यांनी झालं ओ म्हातार वा किती जागणार तुम्ही, म्हणजे काय लावताय विचारलं असत गोष्ट ठीक आहे. पण त्यांना माहिती होते अक्रोडाचं झाड आहे याला वर्ष लागणार 60, तिथपर्यंत हे जगणार काय म्हातार बाबा. म्हणून ते विचारित होते की ओ म्हातार बाबा तुम्ही जगणार किती. तो म्हणला का प्रश्न विचारता, अहो हे काय असं आहे तुम्ही आता हे झाड लावताना याला 60 वर्षांनी फळ येणार इतके वर्ष का जगणार तुम्ही. त्या म्हाताऱ्यानं उत्तरलं बाळानो तुम्ही अजून लहान आहात, अजून लहान आहात तुम्ही, का तुम्हीची जी कल्पना आहे ती चुकीची आहे. मी इतके दिवस जगावं आणि या झाडाची फळं खावी म्हणून मी हे लावतो नव्हे.